छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळसन्ध्याकाळ सूत्रधारजो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 वाड्यावरती काय करताय ते आपण फोन करून विचारून बघूया. देवाजवळ प्रार्थना कर आदिनाथ लवकर घरी परत यावा म्हणून. बघा तुम्ही ज्या व्यक्तीविषयी बोलताय तिचा आणि माझा काडीचाही संबंध नाहीये. तुला इथे उचलून आणण्याच्या अगोदर तुझी पुरी हिस्ट्री मी काढली आहे. संकेतांचे सगळे संदर्भ एकाच नावाशी येऊन थांबताय. प्रथमेश. बाबा हो बाबा माधो आज तुम्ही फार गंभीर दिसते. आधीची पत्रिका पाहून तुम्ही सांगितलं की आधी लवकरात लवकर घरी येईल म्हणून आम्हाला सगळ्यांना धीर आला. तुम्ही आज पुन्हा वरीड दिसता. आधीला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, आधीला काहीही होणार नाही. पण ज्याचा विचार मनात येतो आहे त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. आणखीन कोणाला काही होणार आहे बाबा? प्लीज तुम्ही कोड्यात बोलू नका. माधू, मी शुभ्राशी जेव्हा तिला मिळणाऱ्या संकेतांबद्दल बोललो त्यानंतर जे विचार माझ्या मनात आले ते हादरवून टाकणारे होते. कोणता विचार मनात आला? शुभ्राला यावेळी मिळणारे संकेत हे देखील एका अप्रिय घटनेचे संकेत आहेत. शास्त्री कुटुंबातल्या आणखीन एका व्यक्तीच्या जीवन मृत्यूचं बाकीत देणारे संकेत आहेत. काय बोलताय तुम्ही बाबा? ढगांचा गडगडाट, पाण्यात हात पाय मारल्याचा आवाज, पाण्यातून धावण्याचा आवाज, तुर्तास या सगळ्या गोष्टींशी आता फक्त एकाच व्यक्तीचा संबंध जोडला जाऊ शकतो. प्रथमेश. म्हणूनच मी अस्वस्थ आहे मधू. माय गॉड, हे सगळं काय आहे बाबा? आधीच्या पत्रिकेमध्ये त्याचे ग्रह चांगले आहेत असं तुम्ही सांगता आणि तरीही तो अजून घरी परत येत नाही. ते एक मनाला वेगळं टेन्शन असत आणि प्रथमेश इथे आपल्या डोळ्यासमोर आहे.
आणि तरी त्याचं हे असं काय सगळं? म्हणूनच मी प्रथमेशची पत्रिका पुन्हा पुन्हा तपासली. काय लिहिलंय पत्रिकेत? त्याला पाण्यापासून धोका आहे. बाबा, मी या बाबतीत राधाशी बोललोय. चंदूशी मला बोलायचं आहे. चंदू कोकणातून परस्पर इथेच येणार आहे. ठीक, तो आला की मला भेटायला सांग. श्रीराम श्रीराम. हॅलो हॅलो बहिणी, पूनम बोलते. हा बोल ग पूनम. आधीबद्दल काही समजलं नाही ग, अजून काहीच कळलं नाही. ना पोलिसांकडून काही कळलं, ना चंदूला काही कोकणात माहिती मिळाली. आधीच्या बाबतीत हे काय घडतंय काही समजतच नाहीये. पण कोणाकडूनच काही कसं कळत नाहीये बघ ना. त्यातल्या त्यात दिलासा एवढाच आहे की बाबा आधीची पत्रिका बघून असं म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, तो सुखरूप आहे म्हणून. पण तो जेव्हा मला प्रत्यक्ष दिसेल तेव्हाच जीवात जीव येईल ग माझ्या. बरोबर आहे बहिणी, पण सुखरूप आहे तर मग एखादा फोन तरी करावा ना. तेच मलाही कळत नाही ग, काही सुचतच नाही बघ. आम्ही तर रोज उठून ज्याला ज्याला सुचेल त्याला त्याला फोन करतोय आणि चौकशी करतोय. आधी काही तुम्हाला बोलला होता का, काय काय विचारतोय त्यांना, पण काही कोणाकडून काहीच कळत नाही ग. हॅलो पूनम, पूनम तू माझ्यासाठी एक काम करशील का? तू आणि आधी मध्यंतरी कोणाकोणाला भेटायला जायचात ना, म्हणजे बाळभाऊजींच्या केसच्या संदर्भात ग, वकिलांना आणि कोणाकोणाला. तर माझ्यासाठी तू एकदा त्या सगळ्यांच्याकडे पण चौकशी करशील का ग प्लीज? म्हणजे आधी त्यांना कधी काही बोलला होता का, त्यांच्याशी काही त्याचा कॉन्टॅक्ट झालाय का? हा माझ्यासाठी. हो मी करीन चौकशी, काही समजलं तर लगेच कळवेन तुम्हाला. बर पूनम, वेड्या मनाची समजूत काढायला काहीतरी काहीतरी करायचं ग, करशील ना फोन? ठेवू. बर काय झालं कोकणात, हॉटेलवर काही माहिती मिळाली? आम्ही कालही तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करत होतो पण. शांत, दोन दिवसांमध्ये मला जी माहिती मिळाली आहे ना, त्यावरून आपल्या बऱ्याच शंका दूर झालेल्या आहेत, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत आपल्याला. आदिनाथचं काही कळलं? नाही शुभ्रा, आदिनाथचा काहीच पत्ता नाही लागला. पण तो ज्या हॉटेलवर उतरला होता तिथे चौकशी केली, पण त्यांचं असं म्हणणं आहे की या वर्णनाचा कोणीच तिथे उतरला नव्हता. म्हणजे आदिनाथची कोकणात
कुठलीच मीटिंग नव्हती. अहो पण त्यांची गाडी त्या हॉटेलच्या बाहेर होती. पोलिसांना मिसगाईड करायचा प्लॅन होता का तो? मग आदिनाथ कुठे आहेत आता? आपल्या दृष्टीने चांगली एकच गोष्ट की त्याला अपघात वगैरे काही झालेला नाहीये. मी तशी कुठलीही नोंद कुठल्याही पोलीस स्टेशनला नाही. मग फक्त दोनच पर्याय राहतात. एक तर आदिनाथ स्वतःहून नाहीसा झालाय, किंवा त्याला कोणीतरी किडनॅप केलंय. मग आदिनाथ स्वतःहून का नाहीसा होईल? आणि जर त्याला किडनॅप केलंय तर कोणी आणि का? किडनॅप करणाऱ्याचा त्याचा फोनही आला असता ना. मग म्हणजे याचा अर्थ काय होतो भाई? याचा अर्थ एकच शुभ्रा, आदिनाथ सुखरूप आहे, त्याला काहीही झालेलं नाही. फक्त तो कुठं आहे हे आपल्याला माहिती नाही. काहीच माहिती नाहीये. आपली गाडी मिळाली होती कोकणामध्ये, त्यावरून जर आधीचा काही पत्ता लागला तरच. ते इन्स्पेक्टर वजलवार आहेत ना, वजलवारच बहुतेक, त्यांचं नावही नीट आठवत नाहीये. ते आले होते पुन्हा. मी नंतर फोन करते हा तुला. कुणाचा फोन होता? अग हिचा होता. कुणाचा फोन होता हे सांगायला इतका वेळ लागतो पुन्हा? अग वेगळे विचार चालू आहेत माझ्या मनात. विचार कसले? आधी सापडत नाहीये ना, काळजीच लागून राहिली. खरंच हा विचार चालू होता की कुणाचा फोन आला होता हे सांगायच्या उत्तराची जमवाजमव चालली होती. आई पूनम, कशाला मला फसवण्याचा प्रयत्न करतेस? तू आणि सुलेखा एकमेकींच्या संपर्कात आहात हे मला माहीत नाही असं वाटतं तुला. तू सुलेखाशी बोलत होतीस हे का नाही मला सांगितलंस? मला एका गोष्टीचं खरंच वाईट वाटतं पूनम. आई म्हणून एवढाही विश्वास नाही तुझा माझ्यावर? असं काही नाही आई. असंच आहे, सराईतपणे खोटं बोलणं एक वेळ सुलेखाला जमू शकतं पण तुला नाही पुन्हा. सुलेखाने असं काय वाकडं केलंय तुझं? तेच तुला कळत नाहीये पण मला खात्री आहे एक ना एक दिवस तिचं खरं रूप तुझ्या समोर येईल. त्यावेळेस मी जिवंत असेन तर ठीक आहे. पूनम, बाळ गेल्याचं दुःख तू पचवलंस पण सुलेखाचं खरं रूप तुझ्या समोर येईल तेव्हा मात्र तो धक्का तुला पचवणं फार कठीण जाईल. बाबा चंदू आलाय. अरे ये चंदू ये, प्रवासात त्रास नाही ना रे झाला तुला? जाताना जोरदार पाऊस होता आजोबा, त्यामुळे थोड्या अडचणी आल्या. येताना काहीच प्रॉब्लेम नाही आला. तुम्ही बोलत बसा, मी जरा आलो. तू बसलास तरी चालेल, किंबहुना बैसच, जाऊ नकोस कुठे. काय झालं आजोबा? म्हटलं चौकशी करूयात काय झालं कोकणात. आधी कोकणात गेलाच नव्हता. कोकणात गेलाच नव्हता? पण मग त्याची गाडी?
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी नेऊन सोडली होती तिकडे. आधीचा काहीच पत्ता नाही. पण येत्या 2 दिवसामध्ये आपल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटतंय. चल म्हणजे वसुधानी तुला हट्टाने पाठवलं त्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचा. चांगली गोष्ट आहे. बरं शुभ्राला भेटलास का? आदिनाथची काहीच माहिती मिळत नसल्यामुळे कावरी बावरी झाली आहे बिचारी. हो आत्ता भेटूनच आलो तिला. गोंधळून गेली आहे 2 गोष्टींमुळे. 2 गोष्टी? हो. एक आदिनाथचा शोध आणि दुसरे तिला मिळणारे संकेत. संकेत? तुला कल्पना नसेल चंदू, पण शुभ्राला पुन्हा संकेत मिळू लागलेत. नजीकच्या भविष्य काळात घडणाऱ्या घटनांचे. मागच्या वेळी शुभ्राला असे संकेत मिळाले होते, विशेषतः बाळ आणि निखिलच्या मृत्यूच्या वेळी. तेव्हा त्या संकेतांचा अर्थ आपल्याला त्यांच्या मृत्यूनंतर लागला होता आणि आपण असा समज करून घेतला की ते संकेत म्हणजे आपल्या कुटुंबात घडणाऱ्या अशुभ घटनांचे संकेत आहेत. आणि हे सगळं तुला बाबा सांगताय त्याचं काहीतरी खास कारण आहे चंदू. काय झालं आजोबा? कसलं कारण? चंदू, मी मागे राधाशी देखील बोललो होतो. प्रथमेशची पत्रिका पाहिल्यानंतर प्रथमेशला पाण्यापासून धोका आहे आणि म्हणून त्याचं पोहणं बंद करा. आजोबा, खरं तर या विषयावर मी आधीच तुमच्याशी बोलणार होतो, पण सध्या घरात जे काही चाललं त्यामुळे या परिस्थितीमध्ये तुमच्याशी या विषयावर बोलणं मला योग्य नाही वाटलं. बोल चंदू, आत्ताच बोल, नंतर खूप उशीर झाल्यावर बोलण्यात काहीही अर्थ नसेल. आजोबा, खरं तर या गोष्टीला माझा पहिल्यापासूनच विरोध आहे चंदू, आणि माझ्या विरोधाला माझ्याकडे कारणही आहे. कसली कारण रे चंदू? बाबा जे सांगतायत त्याच. मधू, बोलू दे त्याला. आजोबा, मी प्रथमेशी आत्ता जसा वागतो ना तसा यापूर्वी कधीच वागलो नाही. त्याचा बाप म्हणून मी आतापर्यंत काहीच करू शकलेलो नाहीये. इतर मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो प्रथमेशच्या चेहऱ्यावर मी क्वचितच बघितलाय. पण त्याच्या आयुष्यामध्ये स्विमिंग आणलं आणि त्याचं अख्खं आयुष्यच बदलून गेलं. जो त्याच्या बॅच मधला तो सगळ्यात चांगला स्विमर आहे. अनेक स्पर्धा जिंकताना बघितलंय मी त्याला आणि स्पर्धा जिंकल्यानंतरचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलाय. तो आनंद बघितला आणि तेव्हाच ठरवलं हा आनंद नाही हरवू द्यायचा. त्याचा बाप त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे हे
हे पटवून द्यायचं त्याला. त्याची भाषा नसेल समजत मला, पण त्याच्या चेहऱ्यावरच हसू नाही हरवू देणार कधी नाही. पण चंदू, त्याच्या पत्रिकेमध्ये पाण्यापासून धोका आहे असं स्पष्टपणे लिहिलंय, आणि हे सगळं आपल्याला माहिती असताना सुद्धा तू असं अटक करू नकोस रे. हाजोबा, आजवर तुम्ही अनेक जणांच्या पत्रिका बघितल्यात, त्यामध्ये असलेल्या दोषांवर उपायही सुचवलाय, आणि तुमच्याकडे आपल्या प्रथमेशसाठी उपाय नाही. हे बघ चंदू, प्रश्न आता पत्रिकेपुरता मर्यादित राहिला नाहीये. शुभ्राला मिळणारे जे अशुभ संकेत आहेत ते प्रथमेशचा